पुण्यामध्ये नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळं फासल्याची घटना घडली. शरद पवार हे दिल्लीत मराठा म्हणून मिरवतात आणि इथं मराठ्यांची जिरवतात अशा शब्दात नामदेव जाधव यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यासोबत काही दिवसांपूर्वी शरद पवार ओबीसी असल्याचा खोटा दाखला नामदेव जाधव यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि संभाजी ब्रिगेडनं शरद पवार हे मराठा असल्याचा खरा दाखला समोर आणला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये नामदेव जाधव यांना काळं फासलं. नामदेव जाधव पत्रकारांशी बोलत होते त्याचवेळी हा सगळा प्रकार घडला. दरम्यान नामदेव जाधवांनी जो दाखला शरद पवारांचा खोटा व्हायरल केलेला होता त्याची आपण एका बाजूला दृश्य पाहते तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो खरा दाखला आहे तो त्यानंतर आता समोर आणला गेला. रोहित पवारांना याचा राग आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेचे सूत्रधार रोहित पवारच असणार आहेत असा माझा अंदाज. आता कारवाई म्हणजे एक तर त्यांच्यावरती जो सुधारित नंतर गुन्हा चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं एफ आय आरमध्ये नाव येईल. मी शरद पवारांचं नाव घ्यायला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये जे कोणी असेल मी कुठल्याही राजकीय दबावाला घाबरणार नाही आहे. माझं पोलीस प्रोटेक्शन वाढवण्यात यावं, माझं माझ्या कुटुंबियाच्या जीवितांचं रक्षण करणं ही घटनेनं या महाराष्ट्र राज्याची जबाबदारी आहे. त्यांनी माझ्या अंगावरती शाई टाकलेली आहे. मी कागदावरती शाई टाकणारा माणूस आहे. मी नव्याने इतिहास तयार करणारा माणूस आहे आणि धमक्यांना नेहना घाबरणारा माणूस नाही. माझा सगळा इतिहासच शाईने घडलेला आहे. त्यामुळे माझ्या अंगावर शाई पडली, माझ्या लिखाणासाठी अजून साहित्य मला मिळालेले आणि मी सातत्यानं लिहित राहील. जोपर्यंत माझ्या हातात पेन आहे, माझ्या डोक्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार आहेत, मला वाटत नाही मी कोणालाही घाबरू शकेल. नॉट पास्ट. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.